माझ सोलापूर न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून मंडळांनी नियमात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करावी असे आवाहन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून मंडळांनी उत्साहात शिवजयंती साजरी करावी यंदा सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे जवळपास साठ ते सत्तर मंडळांनी शिवजयंती सहभाग घेतला आहे यंदा शिवजयंती उत्सवाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य पाळणा महोत्सव होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पत्रकारांना पोलीस बंदोबस्ताविषयी माहिती दिली शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदो बंदोबस्त लावण्यात येणार आहे डीजे डॉल्बी लावल्यावर बंदी असून नियम मोडणाऱ्या मंडळांवर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला नियमांचे पालन करून सर्वांनी उत्साहात शिवजयंती साजरी करावी असे आवाहन पोलीस उपायुक्त कबाडे यांनी केले आहे शिवजयंतीच्या अनुषंगाने शहरामध्ये साधारण साठ ते सत्तर शिवजयंती उत्सव मंडळ स्थापन झालेली आहेत काही मंडळांची मिरवणुका सुद्धा प्रस्तावित आहेत मिरवणूक मार्ग निश्चित आहे मिरवणूक मार्गात वाहतुकीमध्ये जे बदल घ्यायचे आहेत दोन दिवसात त्या संदर्भात ऑलरेडी अधिसूचना निघालेल्या आहेत मान्य सी पी सरांकडून बंदोबस्ताची पोलीस विभागाकडून पूर्ण तयारी झालेली आहे या प्रामुख्याने सर्वच या निमित्ताने शिवजयंती उत्सव मंडळांना माझं आव्हान राहील की आपण नियमात आणि उत्साहाने शिवजयंती साजरा करा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा आहेत अठरा तारखेचा जो पाळणा उत्सव कार्यक्रम आहे पाळणा कार्यक्रम त्या संबंधात सुद्धा पोलिसांची तयारी पूर्ण झालेली आहे या दरम्यान महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात त्या अनुषंगाने चेन स्नॅचर्सच्या विरोधातला जो बंदोबस्त असेल त्यांच्या विरोधात ज्या टीम्स आम्हाला नेमायच्या आहेत साध्या कपड्यातल्या असो महिलांच्या टीम्स असो त्या त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे सर्वच डॉल्मी डीजे लावू नये या संदर्भात सर्वच मंडळांना सूचना दिलेल्या आहेत अगर लावल्या तर त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार ये आहे सर्वांनी उत्साहाने पण नियमात राहून शिवजयंती साजरी करावी असंच सर्व शिवभक्तांना या निमित्ताने मी आवाहन करतो जय हिंद अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका